लई संघर्षानंतरून मोबाईल चालू झालाय. चलत चलत भो शिर होत मला आता पुढेही निघायचं आहे. आणि हे दुर्धन किल्ला आहे आणि जायचं आपल्याला. बस सर्वात महत्वाची माहिती येत असाल त्या एवढ्या सापच उभा बघा सापच उभा. अरे आता खेकड्याने पाय धरून घेतला होता माझा. नाही सर्वात महत्वाचं एक आहे एवढ्या हप्त्यात येऊ नका इथे कारण बघायला काही मिळणार. बाकी धबधबा पण बंद आहे सांगतायत. फक्त पाणी आहे पण रिवर्स जो आहे ना तो जीवधन किल्ला जीवधनला तर जायचं नाही आहे कारण एवढा वेळ नाही सध्या. शिवनेरी करायचं बाकी होत ना. तो ढगात गेलाय हो. मी तर कुठं बसले हा तो बघतो तो वेगळा इकडं खाली वेगळा असेल ना खालचा. मागचं वातावरण बेस्ट होतंय. ॲक्च्युअल विषय असा झाला की नाणेघाट जो रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो बघायला आलो होतो बट काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही आहे आणि त्याच्यात जो रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो एवढा काही खास नव्हता. पाणी भरपूर आहे हवा नाही आहे. हा तेच ते पाणी तर भरपूर आहे. तो बस तोच विषय होता. बाकी जीवधन फोर्ट मागे आमच्या जीवधन फोर्टला जायचं तर नाही आहे कारण अजून प्रवास पुढे भरपूर मोठा आहे आणि वाटा खूपच कठीण आहेत म्हणजे रस्ते. सो त्याच्यामुळे आम्ही थोडं लवकर लवकर आवडतो आहे. आत्ता 11:30 झाले आहेत. शिवनेरी जात जात आम्हाला 12:30 तरी होतीलच आणि माहीत नाही तिथं वरती किती वेळ लागतो काय लागतो. सो खूप कमी काही दाखवलं या व्हिडिओमध्ये. सो सॉरी फॉर दॅट बट पुढे अजून काही असेल दाखवण्यासारखं तर दाखवू. येताना थोडं भूषणच्या मोबाईलला टेक्निकल प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे व्हिडिओज नाही काढले बट ट्राय करेल की थोडेसे जे येताना रस्ता होता छान होता सो त्याचे काही व्हिडिओज बनवू आणि शेअर करू. बाकी बाय बाय नाणेघाटला तुम्हाला नाही पुढची व्हिडिओ पण येणार आहे ती बघा. बाकी भूषण एक्सपिरियन्स इथला एक्सपेक्टेड आहे 5 out of 10 मी तर अशा जागांना आउट ऑफच्या वरतीच देतो आम्ही बट ठीक आहे बेस्ट होतं. तर भेटूच अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये शिवनेरीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बोल ना मी बोलू तोपर्यंत थकलं तोपर्यंत गुड बाय.